मध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला एका सातवीचा मराठी हा विषय शिकवणार आहे। मागील क्लासिकेला आपण श्यामची बंधू प्रेम हा साने मुंजी यांचा पाठ अभ्यासला, तर आज आपण दादास पत्र हा पाठ अभ्यासणार आहोत। तर सर्वांनी पाठ्यपुस्तकामधील पाठावर लक्ष केंद्रित करायचे। विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत अनुक्रमणिका एकता सातवीची आहे। यातील भाग एक मधील कविता तिसरी माझ्या अंगणात आणि पाठ क्रमांक चार गोपाळचे शौर्य अभ्यासायला नसून भाग दोन मधील पाठ क्रमांक तेरा आदला बदल हा अभ्यासायला नाही। आज आपण पाठ क्रमांक पाच दादास पत्र अभ्यासणार आहोत। विद्यार्थ्यांनो, पत्र हे आता आपण वापरत नसलो तरी सुद्धा पूर्वीच्या काळी संदेश वहनासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एखादा मेसेज पोहोचवण्यासाठी वापरण्यात येत होते। आता आपल्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, ईमेल आहे, जीमेल आहे, याद्वारे एका सेकंदात आपल्याला एखादी गोष्ट, एखादा संदेश, माहिती दुसऱ्या व्यक्तीला पोहोचवायची असेल तर ती सहज पोहोचवता येते। पूर्वीच्या काळी पत्राला फार महत्त्व होते। आता जरी आपण पत्र वापरत नसलो तरी देखील काही ठिकाणी जेव्हा पत्र घरी येते तेव्हा त्याचा आनंद काही वेगळाच असतो। उदाहरणार्थ कॉल लेटर, एखाद्या व्यक्तीला नोकरी लागली तर त्याचे जे नोकरी लागणारे पत्र घरी येते ते बघून त्याला जो आनंद होतो तो मेसेज किंवा मेल वाचून सांगता येत नाही। असाच एक पत्राचा नमुना आज आपण इथे अभ्यासणार आहोत। या पाठाचा पाठ परिचय आपण बघणार आहोत। वस्तीगृहात राहणाऱ्या दादाला त्याच्या बहिणीने हे पत्र लिहिलेले आहे। त्यात तिने तिच्या सहलीचे वर्णन केलेले आहे। ती सहलीला कुठे गेली होती, तिने तिथे कोणकोणते प्राणी पक्षी पाहिलेत यांची माहिती आपल्याला या पत्रातून मिळते। आता सहल म्हटली की हा सर्वांच्याच आवडीचा विषय। सहलीला जाण्यापासून ते तिथे केलेल्या गमती जमती इतरांना सांगण्यात जी मजा आहे ती फक्त जाणाऱ्यालाच माहीत, तशीच ही मजा या पाठातील बहिणीने तिच्या भावाला पत्राद्वारे कळवलेली आहे। चला तर मग हे पत्र आता आपण अभ्यासूया। दिनांक 25/1/2020 या तारखेला हे पत्र लिहिले गेलेलं आहे। पा मुलगी काय म्हणते, प्रिय दादा, सप्रेम नमस्कार। दादा, कालच मी सहलीला जाऊन आले। अरे, इतकी मजा आली काय सांगू। या महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे आमच्या शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफित दाखवली। ती पाहून आणि तेव्हा ताई दादांनी सांगितलेली माहिती ऐकून यावर्षी शाळेची सहल एखाद्या अभयारण्यातच न्यायची असा हट्ट आम्ही शिक्षकांजवळ धरला। मुलांनो, आता या पहिल्या परिच्छेदामध्ये म्हणजेच पत्राच्या सुरुवातीमध्ये हे पत्र लिहिलं गेलेलं आहे 25 जानेवारी 2020 या तारखेला। आता पत्रातील बहीण म्हणजेच मुलगी आपल्या भावाला सप्रेम नमस्कार कळविते। ती सांगते, कालच मी सहलीला जाऊन आले, म्हणजे किती तारखेला, 24 तारखेला। ती सांगत आहे, त्या दिवशी जी मजा आलेली आहे ती मी शब्दात व्यक्त करू शकत नाही। सहलीला जाण्यामागचे कारण तिने काय सांगितले आहे तर या महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे आमच्या शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफित दाखवली। चित्रफित म्हणजे काय, तर शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी, त्यालाच मराठीमध्ये लघुपट असे सुद्धा म्हणतात। जसे आपण इंटरनेटवर छोट्या छोट्या क्लिप्स बघतो त्याच्यामध्ये फळांची, भाज्यांची, पक्ष्यांची माहिती सांगितलेली असते, कुठल्या तरी एका घटकाची माहिती सांगितलेली असते। तसेच त्याच्या शाळेमध्ये सुद्धा एक लघुपट दाखवण्यात आलेला होता। विषय म्हणजे पक्ष्यांचा आणि तो विद्यार्थ्यांना इतका आवडला की त्यांनी ठरवले की आपली सहल म्हणजेच पिकनिक एखाद्या अभयारण्यातच, अभयारण्य म्हणजे एक विशिष्ट पशुपक्ष्यांसाठी राखीव असलेली जागा, तिथे फक्त पशुपक्षीच असतात, तर अशा ठिकाणी
त्यांनी आपली सहल घेऊन जाण्याचे ठरवले. त्यातच जेव्हा त्यांच्या शाळेमध्ये ही चित्रफित दाखवण्यात आली, तिथे जे दादा आणि ताई आलेले होते त्यांनी त्या पक्ष्यांविषयी सांगितलेली माहिती ऐकून ते अधिकच प्रेरित झाले. म्हणजे त्यांना खूप जाण्याची इच्छा झाली की अरे माहिती एवढी इंटरेस्टिंग आहे, तर प्रत्यक्ष ते पक्षी बघितल्यावर किती आनंद मिळेल. एखाद्या गोष्टीची आपण जेव्हा गोष्ट ऐकतो तेव्हा ती बघण्याची जिज्ञासा जास्त उत्पन्न होते. दादाताईंनी सांगितलेली माहिती त्यांना एवढी आवडली की आता आपण सुद्धा प्रत्यक्ष अभयारण्यामध्ये जाऊन पशुपक्ष्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी बघावे असे त्यांना वाटू लागले. आणि म्हणून हे विद्यार्थी त्यांच्या शिक्षकाकडे हट्ट धरतात की आपली सहल अभयारण्यातच न्यायची. आता आपण पुढील परिच्छेद अभ्यासणार आहोत. सहलीच्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो. सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नानस गावाजवळ माळढोक अभयारण्य आहे. ठरलेल्या वेळी आम्ही तिथे पोहोचलो. अभयारण्यातून फिरत असताना सर सांगत होते की भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्षाला वाचवण्यासाठी वन विभागानं हे अभयारण्य घोषित केलेलं आहे. माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे, कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहे. शिवाय इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवली तर संख्या आणखीनच कमी होते. आता या परिच्छेदामध्ये मुलीने सहलीला गेल्यानंतर तिथे तिला आलेला अनुभव सांगितलेला आहे. सहलीच्या दिवशी सर्व विद्यार्थी पहाटेच निघाले. सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नानस गावाजवळ माळढोक अभयारण्यामध्ये त्यांची सहल गेलेली होती. कोणत्या ठिकाणी सहल गेलेली होती? तर माळढोक अभयारण्य. माळढोक अभयारण्यामध्ये खास करून माळढोक पक्ष्याचीच पाहण्याकरता सर्व विद्यार्थी अभयारण्यात गेले होते. माळढोक हे अभयारण्य सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नानस या गावामध्ये आहे. ठरलेल्या वेळेनुसार सर्वजण तेथे पोहोचले. अभयारण्यात फिरत असताना त्यांच्यासोबत असणारे सर त्यांना माहिती सांगत होते की भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्षाला वाचविण्यासाठी वन विभागानं हे अभयारण्य घोषित केलेलं आहे. म्हणजे त्या अभयारण्यामध्ये खास करून माळढोक या पक्ष्याचे संरक्षण केले जाते, कारण तो भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कारण आहे त्याचं की वर्षभरातून हा पक्षी एकदाच अंडी देतो. त्यातही जर इतर प्राण्यांकडून त्याची अंडी तुडवली गेली म्हणजे नष्ट झाली, तर त्यातून त्याचे पक्षी म्हणजे पिल्ल होणारच नाहीत. म्हणजे त्यांची पैदास कमी होऊन हा पक्षी नष्ट होऊ शकतो. म्हणून त्याच्या संरक्षणासाठी तिथे हे अभयारण्य घोषित करण्यात आलेलं आहे. ही माहिती सर विद्यार्थ्यांना सांगत होते. त्याचप्रमाणे हा जो माळढोक पक्षी आहे तो शेतकऱ्यांचा मित्र आहे, कारण तो शेतातील किड्यांवर गुजराण करतो. गुजराण करणे म्हणजे राहतो, जगतो. शेतामध्ये जी किडी असतात, जे शेतीला अनुपयुक्त असतात, म्हणजे जे पीक येते ते खराब करतात, किंवा जे कीटक असतात त्यांच्यावरती फवारणी करतो शेतकरी. कीटक नष्ट करण्यासाठी तेच किडे हा पक्षी खातो, म्हणून तो शेतकऱ्याचा मित्र आहे. तर हा माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे. शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो, म्हणजे तो त्यावर जिवंत राहतो. म्हणजे हे त्याचं अन्न आहे आणि वर्षातून एकदाच अंडी देतो, म्हणून त्यांची संख्या ही फार कमी आहे. इथे माळढोक पक्ष्याची वैशिष्ट्ये सांगण्यात आलेली आहेत. चला तर मग पुढचा परिच्छेद पाहूया. दादा, आम्ही हा माळढोक पक्षी अगदी जवळून व निरखून बघितला. काय त्याचा रंग, काय त्याची चोच,
इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधीही बघितला नव्हता. मालढोक पक्ष्यांबरोबरच आम्ही चांडोल, माळटिटवी तसेच इतर पक्षीही पाहिले. आमच्या शिक्षकांनी मालढोक पक्ष्यांचे फोटो कॅमेऱ्यात टिपले. पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी वन खात्याची परवानगी पूर्वपरवानगी घ्यावी लागते हे आम्हाला नव्यानंच समजलं. आता विद्यार्थी अभयारण्यामध्ये फिरण्याकरता म्हणजेच भेट द्यायला गेले होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदा हा पक्षी बघितला. मुलांनो, इथे आपल्याला थोडंसं चित्रसुद्धा दिसते. पहा, इथे चित्र दिसते आणि त्या चित्रात दिसणारा पक्षी म्हणजेच मालढोक पक्षी होय. या पक्षाला इंग्लिशमध्ये ग्रेट इंडियन बस्टर्ड असे सुद्धा म्हणतात. पत्रामधील मुलगी आपल्या दादाला सांगते की जेव्हा मी या पक्षाला बघितलं मला तो खूप आवडला कारण मी त्याला खूप जवळून आणि निरखून निरखून म्हणजे एकटक बघणे त्यामुळे त्याचा रंग त्याची चोच मला खूप आवडली. तो खूप देखणा म्हणजे सुंदर दिसत होता. मालढो पक्ष्याबरोबरच म्हणजे तिथे त्यांनी एवढंच पक्षी बघितला का? नाही, तर त्याच्याबरोबर त्यांनी चंडोल, माळटिटवी असे इतर पक्षीही बघितले. म्हणजे आपल्याला मालढोक पक्ष्याबरोबर इतर दोन पक्ष्यांची माहिती इथे सांगितलेली आहे. आमच्या शिक्षकांनी मालढोक पक्ष्यांचे फोटो कॅमेऱ्यात टिपले. आता आपण एखाद्या ठिकाणी किंवा सहलीला गेल्यावर तिथल्या आठवणी फोटो काढून आपल्याकडे जतन करतो. आपल्याकडे मोबाईल्स आहेत. आता हे पत्र तुम्ही म्हणाल की 2020 मधील आहे. हा, तर काही जुना काळ नाही. हा तर काही जुना काळ नाही, म्हणजे तेव्हाही मोबाईल्स होते. परंतु आपण इथे अभ्यासात आहोत आणि ही सातवीची मुलगी आहे आणि सातवीच्या मुलांना मोबाईल दिले जात नाहीत. जरी आता तुम्ही ऑनलाईन अभ्यास करत असला तरी लॉकडाऊनमुळे तुम्हाला अभ्यास करण्याकरता मोबाईल आलेला आहे. सुरुवातीला असा अभ्यास नव्हता. जरी असला तरी मुलांना मोबाईल्स दिले जात नाहीत आणि हेच इथे सांगण्यात आले आहे की शिक्षकांनी पक्ष्यांचे फोटो कॅमेऱ्यात टिपले होते. पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी वन खात्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागते हे नव्यानेच विद्यार्थ्यांना कळले. कोणत्याही ठिकाणी भेट दिल्यानंतर सर्वच ठिकाणी फोटो काढायला दिले जातात असे नाही. एखाद्या प्रयोगशाळेत किंवा एखाद्या म्युझियममध्ये गेल्यानंतर तिथल्या गोष्टींचे फोटो काढण्यासाठी तेथील जो अधिकारी असतो त्यांची पूर्वपरवानगी आपल्याला घ्यावी लागते. आता आपण पत्राचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. पहा, पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. प्रदूषण टाळण्यात, बियांचं वहन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका असते हे आमच्या सरांनी सांगितलेलं आम्हाला पटलं. आमची सहल अविस्मरणीय झाली. दादा, अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली कारण तुलाही पक्षी खूप आवडतात. इकडे मी, आई, बाबा मजेत आहोत. तू कसा आहेस? तुझा अभ्यास कसा सुरू आहे? पत्र मिळताच तुझी खुशाली कळव. आम्ही तुझ्या पत्राची वाट बघत आहोत. तुझी बहीण आयेशा. पत्राच्या शेवटच्या परिषदामध्ये आपल्याला पक्ष्यांचे महत्त्व सांगितलेले आहे. आयेशाला तिच्या सरांनी सहलीला गेल्यानंतर जी महत्त्वाची माहिती सांगितली तीच तिने तिच्या दादाला सांगितलेली आहे. पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. प्रदूषण टाळण्यासाठी बियांचं वहन करण्यात त्याची प्रमुख भूमिका असते. जसे पाण्यामधील कीटक पक्षी खातात त्यामुळे जे पाणी प्रदूषण होतं तेही कमी प्रमाणात होतं. एखादं विशिष्ट बी ते त्याच्या चोचीतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात, म्हणजे ते त्याचं वहन करतात. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बिया पेरल्या जातात.
झाडं उगवतात, त्यांच्यामध्ये पक्ष्यांची प्रमुख भूमिका आहे ही सरांनी माहिती विद्यार्थ्यांना दिली आणि ही गोष्ट विद्यार्थ्यांना सुद्धा पटली. आमची सहल अविस्मरणीय झाली. अविस्मरणीय म्हणजे न विसरता येण्यासारखी. एखाद्या ठिकाणी आपण जेव्हा फिरायला जातो ती जागा आपल्याला खूप आवडली तर आपण ती कधीही विसरत नाही. कितीही वर्ष झाली तरी त्या आठवणी आपल्या डोक्यामध्ये तशाच असतात. आपण एखाद्याला त्या तशाच्या तशाच पुन्हा रंगवून सांगत असतो, दादा अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली कारण तुलाही पक्षी खूप आवडतात. आयशा दादाला सांगत आहे की मी जेव्हा हे अभयारण्य फिरत होते तेव्हा तुझी खूप आठवण येत होती कारण दादाला सुद्धा पक्षी खूप आवडतात. आयशा पत्राच्या शेवटी मी आई बाबा मजेत आहोत, तू कसा आहेस, तुझा अभ्यास कसा आहे असे प्रश्न विचारते. या प्रश्नांच्या उत्तररूपी ती त्याला पत्र लिहायला सांगते. आम्ही तुझ्या पत्राची वाट बघत आहोत असे कळविते. आयशा तिचे आई बाबा एकत्र राहत असून तिचा दादा मात्र वसतिगृहात किंवा मामा काका यांच्याकडे राहत असेल, त्यामुळे त्याला आपल्या सहलीची आलेली मजा सांगण्याकरता तिने हे पत्र त्याला लिहिलेले आहे आणि ती दादाला त्याची खुशाली कळविण्याकरता पत्र लिहायला सांगत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा हा पत्राचा आराखडा चांगल्या पद्धतीने समजलाच असेल. पत्राचा आराखडा म्हणजे आज आपण अभ्यासलेले दादाचे पत्र हा पाठ. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला आपण पाठ्यपुस्तकाचा पुढील घटक अभ्यासू. धन्यवाद.